नवी मुंबई विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडको आस्थापनाच्या वतीनं पारित करून तो राज्य शासनाकडे पाठवण्यात आला। ही बातमी प्रसिद्ध होताच नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचा तीव्र रोष उमटत आहे। कामोठे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं शनिवारी पत्रकार परिषद आयोजित करून त्यात विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली। वेळ पडल्यास पराकोटीचा संघर्ष करत वाटेल ते मोल देण्याची तयारी ग्रामस्थांनी ठेवली असून नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद यामुळे चिघळणार यात आता दुमत नाही। 100 हुतात्मे झाले तरी सुद्धा बेहतर, परंतु नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव देण्यात यावं असा एल्गार ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं या पत्रकार परिषदेत करण्यात आला। सन्माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्याबद्दल आम्हाला आदर असला तरी सुद्धा आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या जीवनामध्ये आणि नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीमध्ये बाळासाहेबांचं कर्तृत्व आणि योगदान ते काय असा खणखणीत सवाल ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित करण्यात आला। आज आम्ही प्रकल्पग्रस्त बांधव जे काही सुखद जीवनमान अनुभवत आहोत त्याचे परिपूर्ण श्रेय हे दिबा पाटील साहेबांचंच आहे। त्यांच्यासारख्या झुरणी नेतृत्वानं आम्हा प्रकल्पग्रस्तांना 12.5% परताव्याचे सूत्र संपूर्ण राज्यात मान्य करून दाखवलं, त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा विषय येईल तेव्हा आदरणीय लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही नावाचा विचार होऊ शकत नाही अशी भूमिका ग्रामस्थ मंडळाने मांडली। या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांशी संवाद साधत मंचावर जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे यांची पंचकमिटी उपस्थित होती। यामध्ये सुरदास गोवारी, के म्हात्रे, नगरसेवक शंकर म्हात्रे, नगरसेवक विजय चिपळेकर, सुधाकर पाटील, सखाराम पाटील, राजेश गायकर, भालचंद्र म्हात्रे, विजय गोवारी, जाना गोवारी, रमेश म्हात्रे, सुनील गोवारी, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा फक्त जे एअरपोर्ट जो या ठिकाणी न्यूमध्ये जो बनत आहे त्या एअरपोर्टला जे शिडकोने जो काही प्रस्ताव तयार केले होते राज्य शासनाकडे पाठवलेला आहे की या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं, त्याला विरोध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही कामोठा ग्रामस्थ मंडळ सर्व पंच यांच्या वतीने केलेलं आहे। तर आमच्या गावाची जी भूमिका आहे आणि आमच्या गावाचे जे नागरिक आहेत, कोविड असल्यामुळं आम्ही या ठिकाणी जमू शकले नाही। 5,000 लोक आमची या ठिकाणी विरोध करण्यासाठी जमणार होते, पण कोविड असल्यामुळं आम्ही फक्त पंच या ठिकाणी पुढे आलेलो आहे की जो ज्या नेत्यांनी ज्यांनी ही न्यू मुंबई पंतविले शेतकऱ्यांचे प्रश्न हे समजून घेऊन सोडवले, ज्यांना न्याय मिळवून दिला, त्याचं नाव डावलं, आपलं सरकार आहे म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं असा जी मागणी या ठिकाणी पुढे आलेली आहे त्याला आमचा विरोध आहे। या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हा नाव न देता माननीय लोकनेते आमचे देवस्थान असलेले दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यावं ही मागणी आपल्या माध्यमातून आम्ही मांडत आहोत। कोविड नसल्यामुळं सध्या आम्ही पुढची भूमिका जर का सरकार याच्यावर लवकरच लवकर जर निर्णय सरकारने घेतला नाही, या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांच्या भावना समजून घेतल्या नाही, त्यांना न्याय देण्याचं काम जर केलं नाही तर त्याचा विरोध म्हणून आम्ही पुढे मग तो कोविड असेल काय असेल आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही रस्त्यावर देखील उतरतो। आज आम्ही सर्व नियम पालन करतोय कारण आत्तापर्यंत आम्हाला या सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की आमच्या भावना समजून घेऊन ते मान्य आमचे नेते दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला देतील म्हणून आम्ही समन्वताने शांतपणे आमची भूमिका या ठिकाणी काही वर्ष आहे, परंतु आता कोविडसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा ठराव संमत करण्यात आला, ते करून या भूमिकेकडे आपण कसं बघतो? ही ॲक्च्युली भूमिका आज कोविडमध्ये आता पाहताय की ऑक्सिजन जी कमी आहे देशामध्ये, लोकांना इंजेक्शन भेटत नाही आहे, त्याचा पुरावा करण्याकडे या सरकारने लक्ष द्यायला हवं होतं, त्या लोकांची प्रकृती चांगली व्हावी इकडे लक्ष द्यायला हवं होतं, तर ते करता काहीतरी राजकारण करायचं आणि या ठिकाणी त्यांनाही माहीत आहे की या ठिकाणी कर्म आणि कर्तृत्व हे फक्त माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच आहे। आणि अशा ज्यावेळेला लॉकडाऊन असताना आपण असा काही निर्णय घेतला आणि आपल्याकडे जे अधिकार किंवा पॉवर आहे सरकार आपलं आहे त्यामुळं आपल्या मनाला वाटलेला निर्णय आपण रेटून घेऊ असे भावनेतून त्यांनी हा याच्यामध्ये
राजकारण केलेलं आहे. लोकांच्या भावनांचा विचार न करता आपलं नाव लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ती निंदनीय गोष्ट आहे. आज या वातावरणामध्ये एअरपोर्ट बनला नाही असं तुम्ही सांगितलं, त्या आणि या कोविडमध्ये इतके जीव जात आहेत तिकडं लक्ष न देता याच्यामध्ये हे नामकरण करण्याच्या मागे जे लागलेत याचा आम्ही निषेध करतो, यांच्या या विचाराचा निषेध करतो, यांच्या या मागणीचाही निषेध करतो आणि लोकनेते दीपा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी लागावं. विरोध त्यांच्या नावाला आहे, आमचं म्हणणं आहे दीपा पाटील साहेबांचंच नाव या निवडणुकीला योग्य आहे. दीपा पाटीलचं नेतृत्वही खूपच मोठं होतं. बेळगाव सीमा लढ्यात त्यांचं फार मोठं योगदान होतं, मुंबईच्या लढ्यात त्यांचं योगदान होतं, त्यांनी त्याच्यासाठी तुरुंगवासुद्धा भोगला होता. ती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. मूळ कायद्याचा लढाई त्यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लढले. मूळ कायद्याचा लढ्याचं उगमस्थान एक रायगड जिल्हा होता, त्या जिल्ह्यातल्या नेतृत्वसुद्धा दिवा पाटलांनी केलं होतं. अशा या महत्त्वाचंच नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. आम्ही शासनाला विनंती करतो, तुमच्याकडे जो ठराव दिलेला आहे, नगर विकास खात्याला जो ठराव दिलेला आहे किंवा शासनाला जो ठराव दिलेला आहे शिवसेनेचा, तो तत्काळ नाकारावा, रद्द करावा आणि दिवा पाटलांच्या नावाचा, दिवा पाटील साहेबांच्या नावाचा विचार करून तसा प्रस्ताव संमत करावा अशी आमची मागणी आहे.